नमस्कार मित्रांनो, शिळेपालन या यूट्यूब चॅनलवर दादा भाऊमदने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, या 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरच्या कालावधीत जे आपल्याकडं पाऊस सदृश वातावरण तयार झालं, त्या वातावरणाचा खूप परिणाम, सगळ्यात जास्त परिणाम शेळ्या मेंढ्या आणि त्यांचे पिल्ले यांच्यावर झाला। तर त्या वातावरणामध्ये ना एकदम पिल्ले जास्त डरंगळणे आणि मरणे हे प्रमाण जास्त झालं होतं। त्याच्यावर हा एक नवीन व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो, थोडा व्हिडिओला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, हे करडं आहेत ना सगळेच्या सगळे प्रत्येक करडू त्या वातावरणामध्ये ना डरंगळलं, आता जुलाब झाले त्याला। तर त्या काळामध्ये तुमच्या याच्यामध्ये असंही येईन मनामध्ये की बा हे शिळी पालक यांनी यांचे डरंगळत नाहीत, असा एक गैरसमज मनातून काढून टाका। प्रत्येक वातावरणानुसार आहे ना ते घडून जातं त्यावेळेस, त्याच्यामुळं तसं काही नसतं। मित्रांनो, करडू ज्यावेळेस जुलाब करायला लागतं त्यावेळेस त्याचं कारण प्रामुख्याने 50% शिळी जबाबदार असती, 50% वातावरण आणि 50% हे करडाच्या वयावर राहतं। करडू जर कच्चं झालं तर ते मग डरंगळू शकतं बुवा, कच्चं वय, कच्च्या वयात म्हणजे बुवा 4.5 महिन्यात 4.5 महिन्यात जर ते करडू तयार झालेलं असेल तर मग ती डरंगळू शकतं। तर तुम्ही म्हणताना असं कसं, तर शिळीच्या अंगामध्ये ताप असल्यामुळं त्या तापाचा परिणाम ह्या दुधामार्फत करडाकडे येतो आणि करडांना त्याचा इफेक्ट होतो, हे पहिली गोष्ट ध्यानात ठेवा। ते पण तुम्हाला दाखवतो तापाचे कारण, कसा ताप येतो शिळीला, कोणत्या प्रकारे त्याला काय औषध द्यायचं, औषध देण्याचं ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्यांनी हे ठरवा, परंतु ताप येण्याचे कारण काय आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता। दुसरी गोष्ट मित्रांनो अशी की आपली ही करडं जगण्याचं कारण एकच, तर हा जो आपला ब्रीडर आहे ना, हा ब्रीडर आहे आपला जमुनापारी हैदराबादी ब्रीडर, तर ह्या ब्रीडरमुळं आपली ही करडं जागलेली आहेत याची मला 100% खात्री आहे। हा जर गावरान ब्रीडर असताना तर आमच्या ह्या जे आमच्या भागामध्ये जे वादळ झालं त्या वादळामध्ये आहे ना हे एकही करडू जगलं नसतं गावरान जर असतं तर, याची मला 100% खात्री आहे, कारण मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगतो। म्हणून तुम्ही म्हणू नका की बाबा असेल तसं, पण त्या अनुभव असा की हा ब्रीडर आहे आपला जमुनापारी हैदराबादी, ह्या ब्रीडरचे हे सगळे पिल्लं आहेत। हा ब्रीडर आहे, हा याने आता 4 दात केलेले आहेत, आधी अगोदर 2 दाती होता आपल्याकडं, आता हे 3रा दात पाळलेला आहे म्हणजे 4 दाती तो झाला असा त्याचा अर्थ आहे। मित्रांनो, हे खाण्याला आणि कोणत्याही वातावरणाला खूप कणखर करडं आहेत, असे कणखर म्हणजे ना हे असे शक्यतो रोग राहायला मानितच नाहीत, त्यांना काही बी चारा द्या जास्त डरंगळत नाहीत। हे डरंगळण्याचं कारण हे फक्त आहेत ना वातावरणामुळं झालं, तर वातावरण बदलल्यामुळं यांच्यावर खूप परिणाम झाला। आमच्या इकडं असं वातावरण होतं ना 6 दिवस, तर त्या 6 दिवसात हे जर गावरान करडं असते ना तर याच्यातलं एकही करडू जगलं नसतं मित्रांनो, हे ध्यानात राहू द्या। कारण ना हे आपल्याकडेत ना हे असे करडं तर शक्यतो दिसणारच नाहीत, आता वातावरण संपलेलं आहे, ते ऊन पडलं आहे आता आणि यांना आपण चारा बांधित असतोत, पण थोडं आपण शूटिंग काढण्यासाठी आणि थोडं वेगळं ठेवित होतं। आता हे मातीमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो, हे माती खाणारे सुद्धा याच्यात ह्या बघा, हे 1-2 माती खाणारे आहेत, हे अजून बच्चेच आहेत, थोडे एकदम छोटे छोटे बच्चे आहेत, अजून एक आहे ते काही इथं एक आहे, हे इथं हे एकदम बच्चे आहेत, माती खाऊ शकतात ते, पण आता ती त्यांच्या नादानी चारा खातात म्हणून त्यांना पटांगणात चारा टाकलाय। आणि छोट्या छोट्या करड्यांना हे मोठे करडे आहेत ना शक्यतो खाऊन देत नाहीत, म्हणजे त्यांना मारतात, मग ती नाईला जाणे ती दुसरीकडं माती खायला पाहतात असं असतं, बाकी काय नाही। तर ह्या तुम्हाला आता एक शेळ्यांचं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओमध्ये की बा शेळी कशी 50% जबाबदार आहे करडांची मृत्यू खाण्याला। तर मित्रांनो, शेळी अशी जबाबदार आहे ह्या मृत्यूकीमध्ये की शेळीचं तिला ताप असतो आणि ते ताप असल्यानंतर आहे ना शेळी एकदम तापामध्ये तिचं जे दूध आहे ते तापाचं दूध करडं पितात, करडं प्याल्यानंतर ती जुलाब करायला सुरुवात करतात असं आहे। तर मी तुम्हाला थोडं आहे ना याच्यात दाखवतो की कसं प्रमाण असतं बुवा, आता यांना बऱ्याच जणींना नाही आहे, कारण आता मी दाखवायसाठी त्यांना वा ठेवू किंवा गुचळीत ठेवू हे तर काही शक्य नाही। पण मित्रांनो हे पहा, अशी शिळी असली ना तर त्या शिळीला आहे ना म्हणजे आता यांना नाहीच आहेत शक्यतो बरं का, कारण ते आता माझं लक्ष राहतं, पण शिळी
हे पहा आता ही शिळी आहे आणि हे पहा इथून हे पुढचा फारा हा पुढचा फारा ते ही काढा पुढचा फारा असे हा फारा आणि हे मानकुट असं इथं सफेद तुम्हाला लिखा दिसते वाचे अंडे तर हे असे पार कुठपर्यंत असतात मित्रांनो शिंगापर्यंत असतात हां दुसरीकडे नसतात कुठं आणि दुसरीकडे लावू भी नका मेडिकलमध्ये साबण भेटतो मित्रांनो तुम्हाला आणि विनाकारण त्या शिळीचा हाल करतात तुम्ही साबण लावायसाठी संपूर्ण शिळी धुवून काढतात पण ती शिळी धुवून काढल्यानंतर आहे ना त्याचे परिणाम असे होतात मित्रांनो तिच्या अंगातलं गारच हटत नाही तुम्हाला वाटत असेल की बाबा शिळी धुतल्यानंतर काय होय कसं आहे काय आणि मग ती साबणाने धुवण्याची काय गरज नाही मित्रांनो त्याच्यासाठी फक्त बी सी पावडरचा वापर करा थोड्या प्रमाणातच बी सी पावडर घ्या म्हणजे मग काय होईल तुम्हाला ती तिला इफेक्ट जास्त होणार नाही नाहीतर तुम्ही मग घेताना अशी मुठभर पावडर आणि चोळताना सगळी का तसं करू नका दोन तीन चिमूठ दोन बोटामध्ये जेवढे येते तेवढेच लावायचे मध्यभागी इकडं तिकडं एकदम मधोमध लावा असं दिसते ना असं एखाद्याला आता तुम्हाला सांगतो दिसण्यासारखं नाहीच आहे पण हे मानकुट शिंगाच्या मधल्यापासून तर ही हे एक फारा आणि हा एक फारा ह्या दोन जाग्यावर लावायचं खाल पायापर्यंत लावलं तरी चालेल लहान पिल्लांना जे होतं का आपण त्याला काय जागा सुलं म्हणतात आणि काय जागा पिसा म्हणतात बघा तर मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो लहान पिल्लांच्या खालच्या बाजूला ते भेटते तुम्हाला पायाला पाय दोन्ही वर केले ना पिल्लांचे तर ते पिल्लांच्या खालच्या बाजूला ते तुम्हाला पिसा दिसते आणि ते आपण पकडायला गेलो की ते उडून जातात मग त्याच्यामुळं पिल्लांना एकदम मानाला लावायचं नाही काय नाही फक्त पोटाला लावायचं पाठीमागं पाठीमागच्या दोन्ही टांगड्याच्या मध्ये आणि पुढच्या दोन्ही टांगड्याच्या मध्ये छातीसकट अशा भागामध्ये पिल्लांना लावायचं जेणेकरून त्यांना ताप येणार नाही ताप आला की पिल्लांचं मर्तुकीचं प्रमाण वाढतं असं आहे पिल्लांना सुद्धा होतात कारण ते गरम उष्णतेचं दूध आहे ना गरम तापाचं दूध पिल्लांच्या अंगात जातं आणि मग पिल्लं डरंगाळण्याचं प्रमाण जास्त होतं गहाळ होतात ते पिल्लं गहाळ झाल्यानंतर आहे ना ऑटोमॅटिकच ते पिल्लं पिणं बंद करतात आणि तुम्हाला वाटतं हे माती खात असेल ते असं होतं असेल तसं नसतं त्यांना पिसासुद्धा होतात तर मित्रांनो हे झालं आता त्या शेळीचं आणि पिल्लांचं संगोपन आणि वातावरण बदललं आहे ना त्याच्यातलं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे शेळी मेंढींसाठी वातावरण जर बदललं ना तर मग ती घडून जातं त्यांचं त्या क्रिया होऊन जात्यात त्या ऑटोमॅटिकच त्यांना वा होत्यात तुम्ही म्हणता की वा शेजारी शेळी बांधली म्हणून हिला वा झाल्या असं नसतं एखाद्याला जरी ऊ झाली ना एखाद्याला तापमान असेल ऊ जर झाली तिला तर तसं काही इतकं घाबरण्यासारखं नसतं तिच्याजवळ दुसरी बसली तरी त्या दुसरीला ऊ नाही होत त्याचं ते रक्तामध्येच ते तयार होऊनच त्यांना वा लेखाचं प्रमाण वाढतं त्यांचं तर दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो आता तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं एक महिन्यातून जसं वातावरण बदलन त्या महिन्यातून एका आपलं एक चिमूट प्रत्येक शेळीला लावीत चाला बंदिस्त शेळी पालक असेल तरीसुद्धा लावीत चाला कारण आहे ना त्यांच्या ते लवकर लक्षात नाही येत डॉक्टरच्या फक्त तापावरूनच ते डॉक्टर लोक ताप पाहूनच पुढची ट्रीटमेंट करतात ताप नसन तर साधे एक दुसरं काही इंजेक्शन देतात ताप न आसन तर मग ते कोणतंही देऊ शकतात पण त्याच्यासाठी डॉक्टरकडे न जाण्याची पाळी तुमच्यावर जाण्याची पाळी न येवो याच्यासाठी आहे ना तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून थोडे थोडे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि हा व्यवसाय असा आहे की बारीक सारीक गोष्टीवरच हा व्यवसाय अवलंबून आहे तुम्ही बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की तसा तसा तो व्यवसाय डबगायला जाऊ शकतो हे मात्र लक्षात राहू द्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे कसं गुचिड होणे शिळीला शिळीला वालिका होणे पिसावणे हे जर ही जी पद्धत आहे तर ही पद्धतीला वाचण्यासाठी आणि मित्रांनो उवा झाल्या म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो उवा झाल्या लिखा झाल्या म्हणून आहे ना कधीच शिळीला मेडिकलमधून साबण आणून तिला धुवू नका रामबाण उपाय आहे बी एस सी पावडर थोडी थोडी त्यांना मानकटाव दोन्ही पुढच्या फाऱ्याजवळ लावणे धुतली ना शिळी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर शक्यतो धुवूच नका तुम्हाला वाटलं धुवा तर मग नंतर कधी एप्रिल मेमध्ये धुतली तरी चालेल उन्हाळ्याचे दिवस असतात शेळी फ्रेश राहती पण ह्या दिवसात शेळीला सकाळी तुम्ही धुतान आणि ते संध्याकाळी रात्रीपर्यंत तिचं अंग थरथर कापतं तिच्या अंगातून थंडी निघत नाही आणखीन दुखणं वाढतं तिला त्याच्यामुळं धुण्याचं काम करू नका कुणाला सगळ्या मित्रांना माझं एक सांगणं आहे की बाबा शेळी धुतल्यानंतर आणि साबण लावल्यानंतर वालिखा मारत्यात वालिखा फक्त दोनच जाग्यावर असतात दुसरीकडे कुठं होत नाहीत आणि ज्यावेळेस जास्त प्रमाण झालेलं असेल त्यावेळेस मग ती संपूर्ण शरीरात पांगत्यात तोपर्यंत शिळी पूर्ण कमजोर झालेली असती
त्यावेळेस ती पूर्ण शरीरात पांगून जातात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देतो। माहिती जर आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा आणि चॅनलचे सदस्य व्हा। माझा मोबाईल नंबर 99 75 138 222, त्याच्यामुळे कधी तुम्हाला काही अडीअडचण आली तर विचारा। मित्रांनो, चॅनलचे सबस्क्राइबर व्हायला मात्र विसरू नका, कारण इतका व्हिडिओ पाहतात, इतकी मला तुम्ही प्रेम देतात, पण सबस्क्राइबर व्हा चॅनलचे आणि शेळी पालन या एका कुटुंबाचे सदस्य व्हा।